दहावीच्या महत्वाच्या टप्प्यावर शालेय अभ्यासक्रमाला क्लासेसची जोड देऊन विद्यार्थ्यांनी गुणवत्तेमध्ये सुधारणा केली पाहिजे त्यासाठी ज्ञानदीप क्लासेस सारख्या तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक असलेल्या संस्थांची गरज आहे असे उद्गार आमदार राजेश क्षीरसागर यांनी काढले कोल्हापुरातील ज्ञानदीप क्लासेसच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते कोल्हापुरातील प्राध्यापक एन एस निळपणकर आणि सौ एन एन निळपणकर यांनी ज्ञानदीप क्लासेसमार्फत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केलेत तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांमार्फत दिलं जाणारं मार्गदर्शन आणि वैयक्तिक लक्ष तसंच सराव परीक्षा यामुळं ज्ञानदीपचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात चमकले आहेत या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ खोलखंडबा हॉल इथं पार पडला आमदार राजेश क्षीरसागर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई माजी नगरसेवक नंदकुमार मोरे अनिल पाटील धनंजय सावंत सुशील भांदिगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ पार पडला क्लासेसच्या वतीनं वर्षभर विद्यार्थ्यांसाठी केलं जाणारं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी राबवले जाणारे उपक्रम याबाबत प्राध्यापक एन एस निळपणकर यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी शालेय शिक्षणाबरोबरच ज्ञानदीप क्लासेससारख्या अभ्यासिकेची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल असं सांगितलं संदीप देसाई नंदकुमार मोरे धनंजय सावंत सिद्धी भोसले यांनी क्लासच्या वाटचालीविषयी गौरव उद्गार काढले त्यानंतर दहावी परीक्षेत क्लासमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली अमृता जाधव हिला पाच हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं तर द्वितीय क्रमांक विजेती श्वेता भोगावकर आणि तृतीय क्रमांक प्राप्त रजनीगंधा रसाळ यांना अनुक्रमे दोन हजार आणि एक हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं विविध वर्गात गुणवत्ताप्राप्त ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी क्लासचे संचालक शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते